नमस्कार मंडळी, मी प्राची गलकुटकर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि हा व्हिडिओ आहे आज मकर संक्रांतीचा स्पेशल मेकअप व्हिडिओ. सर्वात आधी तुम्हा सर्वांना माझ्या व माझ्या कुटुंबाकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हा मेकअप लुक करून दाखवला आहे, तो खूप सोपा आहे आणि तुम्हीसुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी हा मेकअप लुक क्रिएट करू शकता. आणि मी जास्ती करून इंग्लिशमध्ये व्हिडिओ बनवते, पण आज मी हा स्पेशल मराठी व्हिडिओ बनवला आहे. मराठी ही माझी मातृभाषा आहे, तर मी या व्हिडिओमध्ये प्रत्येक स्टेप मराठीत एक्सप्लेन केली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा व कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग या गोड व्हिडिओची सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. तर मेकअपची सर्वात पहिली स्टेप असते मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझरसाठी मी वापरणार आहे पॅक मॉइश्चर लोशन. आणि पॅक हा एक नवीन इंडियन मेकअप कॉस्मेटिक ब्रँड आहे. तर मी हे थोडंसं घेणार आहे माझ्या फिंगरटिप्सवर आणि मग माझ्या चेहऱ्यावर पसरवणार आहे ही क्रीम. आणि तुम्ही बघू शकतात ही क्रीम आपल्या चेहऱ्यावर एक मस्त ग्लो देते, जे मला खूप आवडतं. त्यामुळे हे माझं फेवरेट मॉइश्चरायझर आहे आणि मी नेहमी हे मेकअप मॉइश्चर लोशन वापरते मेकअप करायच्या आधी. मेकअप नंतर सेकंड स्टेप असते प्रायमर. आणि प्रायमर खूप इम्पॉर्टंट असतं, कारण ते आपल्या चेहऱ्याला एकदम स्मूथ आणि सॉफ्ट करतं आणि आपल्या चेहऱ्यावरचे छिद्र फिल करतं. तर मी आज वापरणार आहे पॅक 0 पोर सेपरेशन क्रीम. आणि ही क्रीम एक मोझी टेक्स्चरमध्ये आहे. प्रायमर ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, तुम्ही प्रायमर कधीच मिस करू नका. आणि आपल्याला फक्त थोडंसं लावायचं आहे आपल्या टी झोनवर, म्हणजे चेहऱ्याच्या मधल्या भागावर. आणि मग आपल्याला हे आपल्या स्किनमध्ये चांगल्यापैकी ब्लेंड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला वापरायचं आहे फाउंडेशन. आणि फाउंडेशनसाठी मी वापरणार आहे लॉरियल ट्रू मॅच सुपर ब्लेंडेबल फाउंडेशन. आणि माझं शेड आहे 7D गोल्डन अँबर. आणि फाउंडेशन नेहमी आपल्या स्किन टोनला मॅच होईल असं सिलेक्ट करायचं. तर हे माझ्या स्किनला एकदम परफेक्टली मॅच करतं, तर आज मी हे वापरणार आहे. आणि हे एक लाईट टू मीडियम कवरेज फाउंडेशन आहे, जेणेकरून आपल्या स्किनवर जर काही स्पॉट्स वगैरे असतील तर तेही कवर होतील. तर मी 2 पंप फाउंडेशन घेतलेला आहे आणि हा आहे त्याचा कलर. आणि आता आपल्याला फाउंडेशन आपल्या पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचं आहे. थोडंसं फाउंडेशन आपल्याला आपल्या मानेलाही लावायचं आहे, कारण नाही तर ते एक म्हणेल की आपण एक मास्क लावला आहे आणि आपलं मेकअप खूप अनरिअल वाटेल. नंतर फाउंडेशन ब्लेंड करायला आपण ब्युटी ब्लेंडरही वापरू शकतो या फिर ब्रश. तर आज मी ब्रश वापरणार आहे. आणि फाउंडेशन नेहमी खालच्या साईडला ब्लेंड करायचं असतं. आणि जे काही फाउंडेशन आपल्या ब्रशवर असेल ते आपण आपल्या कानावर असं फिरून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता या फाउंडेशनची एक लेअर आपल्याला एक मीडियम कवरेज देते. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे स्पॉट्स कवर नाही झाले आहेत, तर तुम्ही या फाउंडेशनची सेकंड लेअरसुद्धा लावू शकता. आणि नेक्स्ट स्टेप असते कन्सीलरची. तर कन्सीलरसाठी आज मी वापरणार आहे वेट न वाईल्डचं फोटो फोकस कन्सीलर. आणि हे कन्सीलर आपल्याला आपल्या अंडर आय सर्कलच्या जवळ लावायचं असतं. आपल्याला कन्सीलर आपल्या फाउंडेशनच्या शेडपेक्षा 1-2 शेड लाइटर यूज करायचं असतं. आणि आपल्याला हे आपल्या अंडर आयसवर लावायचं असतं. नंतर
थोडंसं नाकावर, आणि जिथे जिथे तुम्हाला वाटत असेल तुमच्या फीचर्सला एनहान्स करायचं आहे तिथे तुम्ही हे लाईट कलर कन्सीलर वापरू शकता. तर मी माझ्या चिन्हवर लावणार आहे थोडंसं इथे आणि फोरहेड, आणि जिथे आपण कॉन्ट्रोलिंग करणार आहोत त्याच्या खाली सुद्धा आपल्याला हे कन्सीलर लावायचं असेल, जेणेकरून आपल्या कॉन्ट्रोलिंगला एक शार्प लुक भेटतं. आणि हे कन्सीलर आपल्याला आपल्या डोळ्यांवर सुद्धा थोडं लावायचं आहे, आणि मग आपल्याला हे सर्व ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि कन्सीलर ब्लेंड करताना लक्षात घ्या की तुम्हाला हे कन्सीलर मूव्ह नाही करायचं आहे, त्यातल्या त्यात जागी ब्लेंड करायचं आहे. आणि नेक्स्ट स्टेप असते जिथे जिथे आपण कन्सीलर लावला आहे तिथे आपल्याला एक पावडरने सेट करायचं आहे. तर त्यासाठी मी वापरणार आहे वेट अँड वाईल्डचं कॉन्ट्रोलिंग पॅलेट. ह्यात आपल्याला एक बनाना शेड आणि एक कॉन्ट्रोलिंग शेड भेटतं. तर मी पहिल्यांदा हे बनाना शेड घेऊन जिथे जिथे आपण कन्सीलर लावला आहे तिथे मी ही पावडर लावणार आहे. कन्सीलर सेट केल्यावर आपल्याला हवं तर आपण क्रीम कॉन्ट्रोलिंग करू शकतो, पण ते आज मी स्किप करणार आहे. आणि मी हा पॅलेट यूज करून हे डार्क शेड माझ्या फेसवर लावणार आहे जिथे पण मी कॉन्ट्रोलिंग करते तिथे. तर आपल्याला कॉन्ट्रोलिंग शेड घेऊन आपल्या चीक बोन्सवर म्हणजे या भागावर लावायचं आहे, जेणेकरून आपल्या फेसवर एक शॅडो येते. आणि तुम्ही बघू शकतात माझं फेस आता फ्लॅट नाही वाटत आहे फक्त फाउंडेशन आणि कन्सीलर, पण आता एक शेडिंग भेटली आहे माझ्या फेसला. तर हे कॉन्ट्रोलिंग आपण ज्या ज्या ठिकाणी करतो ते मी तुम्हाला सांगते. पहिलं तर आपल्या चीक बोन्सवर म्हणजे इथे, मग आपल्या फोरहेडवर, आपल्या नोजच्या साईड्सला आणि आपल्या जॉलाईनला. जर कोणाला डबल चिन वगैरे असेल माझ्यासारखं तर ते कॉन्ट्रोलिंग करून त्यांना थोडं कमी करू शकतं. तर आपल्याला फक्त हे आपल्या जॉलाईनवर लावायचं आहे. नेक्स्ट स्टेप आहे आयब्रोजची, आणि आपल्याला आयब्रो आता फिल करायचे आहेत. तर त्यासाठी मी वापरते फ्रीडम आयब्रो पोमेड, आणि हे एक आयब्रो पोमेड आहे जे एक जेल लाईनरसारखं दिसतं आणि या टबमध्ये येतं. आणि यात खूप सारे शेड्स आहेत, तर तुम्हाला जे तुमच्या आयब्रोला सूट होईल तसा शेड सिलेक्ट करून तुम्हाला आपले आयब्रो फिल करायचे आहेत. आणि जर तुम्ही एक बिगिनर असाल आणि तुम्हाला हे वापरता नसेल येत तर तुम्ही एक आयब्रो पेन्सिलसुद्धा वापरू शकता आणि आपले आयब्रो फिल करू शकता. आणि आयब्रो पोमेड यूज करताना तुमच्याकडे एक अँगल्ड ब्रश असायला खूप गरजेचं आहे. तर मी आता माझे आयब्रो फिल करून तुम्हाला दाखवते. आणि आता माझे आयब्रो फिल करून तयार आहेत. आणि मला माझे आयब्रो खूप बोल्ड आवडतात, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमचे आयब्रो एकदम बारीक करू शकतात. नेक्स्ट स्टेप आहे तुमच्या आयशॅडोची. तर आयशॅडोसाठी सर्वात प्रथम आपल्याला आपल्या आयलेट्सवर पावडर लावून घ्यायची आहे, आणि त्यासाठी मी लॉरेल मॅट मॅजिक पावडर वापरते. ही एक मॅट पावडर आहे जेणेकरून तुमचे आयलेट्स एकदम ऑइली नाही होणार.
नेक्स्ट स्टेप आहे आयशॅडोजची. तर तुम्हाला तुमच्या आवडत्या कोणत्याही कलरचे आयशॅडो तुम्ही तुमच्या आयलेट्सवर लावू शकतात. तुम्ही खूप नॅचरलसुद्धा लावू शकतात आयशॅडोज, किंवा तुम्ही खूप डार्क शेड्ससुद्धा वापरू शकता. मी आज हे पॅलेट वापरणार आहे, आणि हे आहे फ्रीडमचं पॅलेट, आणि हे या पॅलेटचं नाव आहे रॉक अँड रोल. तर ह्यात खूप वेगवेगळे सुंदर शेड्स आहेत, आणि मला हे पॅलेट प्रचंड आवडतं. मी हे पॅलेट नेहमी वापरते. पण तुम्हाला जर खूप एकदम सिंपल लुक करायचं असेल तर तुम्ही हा पॅलेटसुद्धा वापरू शकता. हा पॅलेट आहे लॅक्मेचा. हा त्यांचा लॅक्मे ॲब्सोल्यूट इलिमिनेटिंग आयशॅडो पॅलेट आहे, आणि हा इन द शेड फ्रेंच रोज आहे. तर ह्यातसुद्धा खूप सुंदर शेड्स आहेत. तर तुम्ही तुम्हाला आवडेल असा आहे मेकअप करू शकतात. आज मी एक खूप सिंपल मेकअप लुक करून दाखवणार आहे, जो कोणी पण करू शकतात. जर तुम्हाला मेकअपची काहीच कल्पना नसेल तरीसुद्धा तुम्ही हा आय लुक अचीव करू शकतात. सर्वात पहिलं आपल्याला एक लाईट ब्राऊन आयशॅडो वापरायचा आहे. तर मी हा आयशॅडो वापरणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला हा लाईट ब्राऊन शेड आपल्या ह्या भागावर पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले आयशॅडो एकदम नीट ब्लेंड होतील. आणि मग आपल्या आयलिड्सवर आपल्याला तो शेड वापरायचा आहे जो आपल्या आउटफेअरशी मॅच करतं. तर तुम्ही जे तुमच्या साडीमध्ये या ड्रेसमध्ये मॅचिंग आहे तो कलर तुमच्या आयलिड्सवर लावू शकता. जसे की तुम्ही बघू शकतात माझ्या ब्लाऊजचा कलर ग्रीन आहे, तर मी हा ग्रीन कलर माझ्या आयलिड्सवर लावणार आहे. मग तुम्हाला एक डार्क आयशॅडो तुमच्या आउटर व्हीला लावायचा आहे. तर मी हा मॅट काळा शेड घेणार आहे. हा एक मॅट आयशॅडो आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही शिमरी आयशॅडोसुद्धा लावू शकता, पण मी हा मॅट आयशॅडो लावणार आहे. आणि ब्लॅक आयशॅडो लावताना काळजी घ्या की तुम्ही हा जास्त नाही लावत आहे, नाहीतर तुमचा आयलो बिघडू शकतो. म्हणून ब्लॅक आयशॅडो लावताना पहिल्यांदा थोडं लावा, मग त्याला ब्लेंड करा, आणि मग पुन्हा ब्लॅक आयशॅडो लावा. आणि आयशॅडो ब्लेंड करताना लक्षात घ्या की तुम्हाला हा ग्रीन आणि ब्लॅक मिक्स करायचं आहे इथे मध्ये. आणि मग तुम्हाला एक क्लीन फ्लफी ब्रश घेऊन हे दोन्ही आयशॅडो वर ब्लेंड करायचे आहेत. आणि लायनरसाठी मी वापरणार आहे शुगर आय टोल यू सोस लिक्विड आय लायनर. आणि हे एक लिक्विड आय लायनर आहे जे फेल्ट टिप ॲप्लिकेशन बरोबर येतं. आणि मी फक्त एक लाईन ड्रॉ केली आहे माझ्या आयलेट्सवर, मी विंग वगैरे काही नाही केले. मग आपल्या इंडियन्सला काजळ लावायला खूप आवडतं, तर काजळसाठी मी आज वापरणार आहे नायका आय एम ब्लॅक काजल. आणि हे खूप सुंदर काजल पेन्सिल आहे, आणि हे खूप क्रीमीसुद्धा आहे. तर मी हे माझ्या आउटर व्ह्यूवर लावणार आहे. आणि मग एका ब्रशच्या साहाय्याने मी ह्याला ब्लेंड करणार आहे. आणि मग माझ्या आईजला थोडं डिफरंट लुक देण्यासाठी मी हे न्यूड आयलाइनर वापरणार आहे. हे मेबलिनचं लास्टिंग ड्रामा जेल पेन्सिल आहे, आणि हे मी काजळसारखं वापरणार आहे. या काजळ पेन्सिलने आपले डोळे एकदम मस्त आणि थोडेसे पानेरी वाटतात. नंतर पुढची स्टेप आहे मस्काराची, आणि मस्कारासाठी मी वापरणार आहे क्लिनिकचं हाय इम्पॅक्ट मस्कारा. तर तुम्हाला ह्याचे दोन कोट आपल्या आयलॅशेसवर लावायचं आहे.
नंतर मी हे गोल्ड ग्लिटर लाइनर वापरणार आहे माझ्या इनर कॉर्नर्सला लावायला. हे जिथे मी काजळसाठी जागा सोडली आहे तिथे लावणार आहे, त्याने करून आपले डोळे एकदम ब्राईट वाटतात. नेक्स्ट स्टेप आहे हायलायटर लावायची, आणि हायलायटरसाठी मी हे नायकाचं न्यू लॉन्च नायका हायलायटर वापरणार आहे. हे आहे 24K Glam 01 हायलायटर. हे दोन्ही हायलायटर मिक्स करून मी माझ्या चेहऱ्याच्या हायेस्ट पॉईंट्सवर अप्लाय करणार आहे. हायलायटर लावल्याने आपल्या चेहऱ्यावर एक मस्त ग्लो येतो. तुम्ही बघू शकतात इथे हा एक ग्लो आहे आणि इथे नाही आहे. तर मी इथे सुद्धा हा हायलायटर लावणार आहे. आणि लिपस्टिकसाठी तुम्ही तुमची फेवरेट लिपस्टिक लावू शकता. मी माझी करंट फेवरेट लिपस्टिक लावणार आहे, ती आहे ही आहे वेट एन वाईल्ड कॅटसूट लिक्विड लिपस्टिक इन द शेड मिसी अँड फिअर्स. ही एक परफेक्ट ब्राईट रेड आहे. तर मी तुम्हाला ही अप्लाय करून दाखवते. जर तुम्हाला हवं तर तुम्ही हे फॉल्स आयलॅशेस सुद्धा लावू शकतात. जर तुम्हाला फॉल्स लॅशेस लावायची आवड असेल तर मी पटकन हे आयलॅशेस ऑफ कॅमेरा लावून येते. आणि हा आहे माझा कंप्लीटेड लुक. आणि मी पटकन जाऊन माझे दागिने घालून येते. तुम्हाला हा मेकअप लुक आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक कॉमेंट आणि शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.